सलामी जोड़ी मैदानावरती जाती है। जय म्हसोबा क्रिकेट संघ वसा टीम ची आपण पाहतोय। एका बाजूला विकी मात्रे असतील तर दुसऱ्या बाजूला आता जण खूप चांगली बॅटिंग केली, तब्बल 50 धावा टोकल्या आणि मॅच जिंकून दिला आपल्या स्टाईलनं। तो नितीन मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळेल। अप्रतिम सामना आपण पाहतोय दोन ताकदवर टीम मध्ये। बोस टीम ने देखील मागचे दोन सामने खूप चांगले खेळले आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही टीमने आज मात्र खूप चांगला खेळ मैदानावरती केलाय आणि ये दोन्ही संघ आता एकमेका समोर आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील। जमलेला तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि जे प्रेक्षक वर्ग आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतात, या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, लाइव कवर केली जाते। क्षणोक्षण टिपले जाते स्पर्धेचा। स्पर्धा आपण पाहतोय जांतराजा क्रीडा मंडळ बदलापूर आयोजित जांतराजा चषक 2021 चा पर्व या ठिकाणी सुरू आहे। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा मॅच आता रंगतोय। जय म्हसोबा वसार विपक्ष भोज या दोन ताकदवर टीम मध्ये। सलामी जोडी स्टॅकिंग एंडला नितीन म्हात्रेला आपण पाहणार उर्फ चिंट्या, त्यांना सेकंड एंडला विकी म्हात्रे असेल। गोलंदाजी मार्ग मध्ये पहिलं षटक घेऊन येईल योगेश पाटील तयार होते गोलंदाजी मार्ग मध्ये। दोन्ही टीमला आमच्या आयोजन कमिटी कडून शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बॉ द टीम, शो द गुड गेम, लेट्स प्ले। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळले, क्षेत्रक्षक कोणताही उपस्थित नाहीये। जशा प्रकारे मॅच फिनिश केला आणि त्याच प्रकारची सुरुवात आता या मॅच मध्ये केली आहे। चिंट्या मात्रेच्या बॅटमध्ये होतोय हा पहिल्याच बॉल वरती चौकार। अप्रतिम स्टार्ट पाहायला मिळते नितीन म्हात्रेच्या माध्यमातून। पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेस, कॉन्फिडन्स लेवल वाढला गेलाय नितीन म्हात्रेचा, कारण की मागच्या मॅच मध्ये त्यांना अप्रतिम फलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील तीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नितीन म्हात्रेच्या माध्यमातून। चौकारा बरोबर टीमचं खातं ओपन होतं, धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण आयोजन कमिटीचं मी या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल, खूप चांगली स्पर्धा याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये। दुसरा दिवस आजच्या स्पर्धेचा, पहिल्या बॉल वरती चौकार आला, पुन्हा एकदा तयार होईल राऊंड द विकेट ना योगेश पाटील। स्टार्टिंग एंडला सेट बॅट्समॅन चिंट्या म्हात्रे, अजून एक चांगला फटका, व्हेरी गुड स्ट्रोक, एक्साइटिंग पॉवर दाखवते या फटक्यावरती नितीन म्हात्रे उर्फ चिंट्याच्या बॅटमध्ये येतोय हा लांबलचक षटकार। आज मात्र नितीन या ठिकाणी ठाणून ठरलंय की आपल्या टीम साठी मी या ठिकाणी सलामीला आल्यानंतर धावसंख्या उभारेन, चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करेन। निश्चितच या ठिकाणी त्या इराद्यानं पहिल्या बॉल वरती चौकार आपण पाहिला नितीनच्या बॅटमधनं आणि दुसऱ्या बॉल वरती हा षटकार येतोय। पॉवर पे सुरू आहे, पॉवर पेचा योग्य तो फायदा देखील उचलला जातोय नितीन म्हात्रेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा तयार योगेश पाटील राऊंड द विकेट, आताचा बॉल ऑप्शनच्या बाहेर निघाले होते, आता चेंडू देखील ऑप्शनच्या खूपच बाहेर गेला होता हे पंच सांगत असताना आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल। कुणाल पेंडकर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, धावसंख्या एक ने पुढे सरकेल, एकूण स्कोर 11 धावा दा फलकावरती। व्हेरी गुड स्टार्ट नितीन ऑन अ स्ट्राईक, अजून एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता मात्र संपर्क नाहीये, यावेळेस टायमिंग होत नाहीये, लेग बायचा इशारा होतो पंचांचा। धाव मिळेल एका धाबे बरोबर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा स्कोर कार्ड वरती। पॉवर पेचं पहिलं षटक आहे आणि निश्चितच नितीनला आणि विकेला देखील माहिती या ठिकाणी, वसा टीमला देखील माहिती आहे समोरचा संघ देखील ताकदवर आहे, त्यामुळे त्यांच्या समोर एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल। त्याच अनुषंगानं सुरुवात चांगली झाली आहे जय म्हसोबा वसा टीमची। विकी ऑन स्ट्राईक, विकीच्या बॅट मध्ये देखील उंची गाठणारा फटका येतोय, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर। एका बाजूला नितीन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला विकी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय षटकार। अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते, प्रेक्षकांची मन जिंकली त्या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय आणि त्यांच्या खेळाडूंची देखील मन जिंकतायत आज मात्र हे दोन खेळाडू आपण पाहतोय। षटकाराबरोबर टीमची धावसंख्या वेगानं पुढे सरकली, पहिल्या षटकामध्ये
स्कोर कार्ड वरती धावा लागल्या जातील 18 धावा स्कोर कार्ड वरती राउंड द विकेट योगेश पाटील आता बॉल मात्र चांगला यावेळेस चांगली नाईन चांगली आहे वेग देखील भरपूर पाहायला मिळाला चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते षटकातील एकूण बॉल फेकलेत योगेश पाटील ना पाच चेंडू फेकतोय 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात मागडी गोलंदाजी पाहायला मिळते कम बॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय शेवटच्या मुमेंटला योगेश पाटीलच्या माध्यमातून विकी ऑन स्ट्राईक चांगला फटका ड्राइव्ह करते बॉलला फक्त दिशा दिली जातीये वाईडी स्लॉंग अपचा खेळाडू श्रीपाद थोडासा या ठिकाणी फंबल होतोय वेळ मिळतोय त्यापर्यंत तोपर्यंत दोन धावा एकवटल्या जातील विकी आणि नितीनच्या माध्यमातून धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि वाजवी षटकामध्ये या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलला जातोय जे मसोबा वसा टीमच्या माध्यमातून धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 20 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्याच षटकामध्ये 20 धावा बनल्या गेल्यात मजबूत स्थिती निर्माण केली फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये जय मसोबा क्रिकेट संघ वसा टीमच्या या सलामी जोडीकडनं सलामी जोडीला एकच कार्य करायचं असं मी नेहमीच सांगत असतो सलामीसाठी गेल्यानंतर आपल्या टीमला एक चांगली सुरुवात करून द्यायची असते आणि ती सुरुवात करून दिली आहे नितीन म्हात्रे आणि विकी म्हात्रेनं नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये विशाल विशालचा बॉल ऑन साईडला खेळतायत लॉंगचा खेळाडू तैनात योगेश पाटील वेगानं बॉलवरती आले एक धाव कंप्लीट केली जाईल जास्त घाई करत नाहीयेत नितीन आणि आता नंतर विकी कॉल व्यवस्थित येत आहे संवाद देखील चांगला होतोय धावसंख्या एकने पुरस्कार केलेलं 21 21 धावा गणपती बाप्पाचा शुभ आकडा आपण पाहतोय लेफ्ट आर्म राउंड द विकेट यावेळेस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे लेक्समच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या एकने पुढे सरकेल 22 22 धावा तर दीपक मांडवकर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल विलास कुंभार यांना विनंती करेल आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आपण करावा मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाली आहे तर शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल साहेबांचा मी आभार व्यक्त करेल नवा ॲक्टिव्ह क्रिकेट जाऊया मैदानावरती दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतात लेफ्ट आर्म राउंड द विकेटनं तयार स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला रिवर्स अटेंड करतात दूधारी तलवारचा वापर केला सक्षम ठरत नाहीये धाव मिळेल एक सिंगल बरोबर टीम पोहोचते स्कोर कार्ड वरती एकूण धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती लेफ्ट आर्म राउंड द विकेट समोर खेळतो चांगला फटका श्रीपाद येतात बॉल वरती वेगानं एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाब्याचा कॉल देतो विकी पोहोचेल का चिंट्या मात्रे आणि ही घाई झाली आहे ही घाई झाली आवश्यकता नव्हती मी म्हटलं होतं कॉल होणं गरजेचं संवाद देखील सुरेख सुरू होता मध्ये इथून कॉलिंग व्यवस्थित होत नाहीये विकी म्हात्रेनं स्ट्राईक सोडली तर नंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला नितीन म्हात्रे अर्ध्या पल्ल्यावरती पोहोचले तोपर्यंत थ्रोपिकी आली आणि ते मात्र धावबाजच्या स्वरूपाने सेट बॅट्समॅनची विकेट गमावून बसले जय मसोबा क्रिकेट संघ वसा टीम नितीन म्हात्रे बॅक टू द डगआउट बिग विकेट डाऊन ज्या फलंदाजाला या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खेळायचं होतं त्या फलंदाजाला इथे मात्र अर्ध्या पल्ल्यावरती आपल्या संघाला सोडून माघारी परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपाने नितीन बाद होतोय मोठा धक्का लागतोय मी म्हणेन जय मसोबा क्रिकेट संघ वसा टीमला चांगलं क्षेत्ररक्षण श्रीपादच्या माध्यमातून वेगान आले थ्रोपिकी देखील तेवढ्याच ताकदीनं आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचं या ठिकाणी चित्र आपण पाहतोय नितीन म्हात्रे बॅक टू द डगआउट न्यू बॅट्समॅन किशोर जातोय यावेळेस मात्र फक्त बॉटमॅनचा वापर केला फ्लिकचा फटका जवळपास खेळाडू होते आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर
किशोर च्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती येतोय हा चौकार। धाव संख्या वेगाने पुढे सरकते, जरी नितीन बाद झाले असला तरी देखील धावा मात्र थांबत नाहीये। 30 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना या षटकातील बॉल झालेत 19 चेंडू, 5 चेंडू फेकले गेलेत, उर्वरित शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक असेल। चांगली धाव संख्या, मजबूत स्थिती निर्माण केली आहे सुरुवातीलाच आपण पाहतोय वसा टीम ना। लेफ्ट आर्म राउंड द विकेट ना तयार, किशोर साठी बॉल ऑप्शन मध्ये ठेवण्यात आला होता, मात्र इथून व्यवस्थित तिथे टायमिंग होत नाहीये, कनेक्ट होत नाहीये बॅटला। डॉट बॉलची समाप्ती, षटक समाप्त होईल दुसरा, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 15.00 ची सरासरी गाठत जय म्हसोबा क्रिकेट संघ वसा टीमची धाव संख्या 1 गडी बाद 30 धावा। तर दोन षटकांचा खेळ समाप्त होता आणि दोन ओव्हरच्या नंतर टीमची धावसंख्या 30 धावा आपल्याला पाहायला मिळतीये। नितीन मात्रे बाद झाले, किशोरच्या बॅटमध्ये एक चौकार आला त्यानंतर आपण पाहिलं, आणि इथे मात्र आता विकीवरती देखील अजून जिम्मेदारी असेल, कारण भोज टीममध्ये देखील खोलवर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे इथे चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल। विकी ऑन अ स्ट्राईक, नवीन गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये प्राचारण केले किशोरला, तयार किशोर ओव्हर द विकेट। स्विच हिट चा हा फटका खेळायचा होता, रिव्हर्स अटेंड करताय, दुधारी तलवारचा वापर केला होता, या ठिकाणी व्यवस्थित त्या कनेक्ट होत नाही या बॅटला, एकदा मिळते लेग बायच्या स्वरूपानं वसा टीमला। धावसंख्या 1 ने पडू शकते 31, लॉस ऑफ 1 विकेट वसा टीम। 31 धावा धावफलकावरती, किशोर टू किशोर आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर द विकेट। समोर खेळताय, चांगला फटका आहे, एक धावतर कंप्लीट केली जाईल। योगेश पाटील बॉल वरती येतील, थोडीशी घाई झाली आहे, व्यवस्थित पोहोचले होते मध्ये ते व्यवस्थित बॉल उचलता आला नाहीये, फंबोल होत आहे थोडेसे, आणि दोन धावा कंप्लीट केल्या जातील विकी आणि किशोरच्या माध्यमातून। धाव संख्या पुढे सरकेल 33 धावा धाव फलकावरती, तयार बॉलर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना। यावेळेस मात्र पायचीची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे, फलंदाज बाद लेग बिफेरच्या स्वरूपानं परतावा लागेल किशोरला। अजून एक धक्का लागतोय या ओव्हर मध्ये आपण पाहतोय जय म्हसोबा क्रिकेट संघ वसा टीमला, किशोर बॅक टू द डग आउट। न्यू बॅट्समॅन आकाश मात्रे जातात मैदानाच्या आतमध्ये, आकाश आणि विकी ही जोडी असेल आता मैदानावरती। धावसंख्यामध्ये अद्यापही चांगली आपल्याला पाहायला मिळते, 2 गडी बाद 33 धावा, मध्ये इथून अजूनही काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, कारण की आपण पाहिल्या मागचा मॅच जो झाला त्याच्यामध्ये 59 धावा ह्या ठिकाणी चेस झाल्या, त्यामुळे तिथून दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत, त्यामुळे धावसंख्या जरी मजबूत असली तरी देखील टफ तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल। आकाश ऑन स्ट्राइक, न्यू बॅट्समॅन, ओव्हर द विकेट। आकाश साठी हा बॉल फटका चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले, खेळाडू दूरवर असतील, जाईल चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रत्येकी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट करतोय, आणि तेच काम या ठिकाणी आकाश पात्रेने केलं चौकार। व्हेरी गुड बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी होती वसा टीमच्या माध्यमातून। धाव संख्या अतिशय वेगानं पुढे सरकते 37, 37 धावा धाव फलकावरती, सर्वच्या सर्व गोलंदाज महागडे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भोस टीमचे। पुढे येऊन खेळतात, चांगला फटका ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, योगेश पाटील बॉल वरती आले, थ्रोपिकी करतात, तोपर्यंत सिंगल एकवटली जाईल। धाव संख्या 1 ने पुढे सरकेल 38, 38 धावा धाव फलकावरती, षटकातील 19 चेंडू फेकले गेलेत, 5 आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील। विकी मात्रे ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट,
स्वीच इट चा फटका खेळायचा होता, तिसऱ्यांदा प्रयत्न केला विकीनं, आता सक्षम ठरत नाहीये। आत्मघातिक फटका आहे हा, फटका खेळण्यासाठी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हवा, त्यानंतर व्यवस्थित त्या चेंडूवरती तुमची नजर हवी। आता या ठिकाणी बाईच्या स्वरूपाने सिंगल मिळतीये, षटक समाप्त होते तिसरा, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये जय मसोबा वसा टीमची, दोन गडी बाद 39 धावा। तर तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा धा फलकावरती, शेवटचा आणि अंतिम षटक असेल, डेट ओव्हरचा स्ट्रॉगरचा षटक असेल, आणि या स्ट्रॉगरच्या षटकामध्ये इथे किती धाबा जमवल्या जातील वसा टीमच्या माध्यमातून, किती धाबाचा टार्गेट सेट केला जाईल। दोन्ही फलंदाज सेट आहेत, आपण पाहू शकता आकाशमातेच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय, विकेट देखील आता सेट झालाय, आता इथून विकेटची पर्वा आता करणार नाहीयेत, इथून तुम्हाला खुल्या मनाचे मोठे फटके पाहायला मिळतील। श्रीपाद ते फटके खेळून देईल का हा प्रश्न आता मैदानावरती निर्माण झालाय। शेवटच्या षटकामध्ये श्रीपाद तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना, पहिल्याच बॉल बॅटची काढा लागते, टॉप एज लागतीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला, आउटफील फास्ट, जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, येतो विकी मात्रेच्या बॅटमधनं टीमसाठी हा चौकार। धावसंख्या चौकाराबरोबर वेगानं पुढे सरकली आहे 43, लॉस ऑफ टू विकेट 43 धावा धा फलकावरती, अप्रतिम फलंदाजी करतायत वसा टीमचे खेळाडू, आणि त्यांना देखील माहिती आहे सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे, त्यामुळे या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील। चांगली टोटल आतापर्यंत उभारली गेली आहे, पहिल्या बॉलवरती चौकार येतोय 43 धावा धा फलकावरती, विकी ऑन साईड, पुन्हा एकदा श्रीपाद तयार होईल गोलंदाजी मार्क वरती, ओव्हर द विकेट विकी साठी, या बॉल पुन्हा एकदा टॉप एज लागतीये, यष्टीरक्षक या ठिकाणी दूरवर असतील, धाव मिळेल एक, धावसंख्या एक ने पुढे सरकेल 44, 44 धावा धा फलकावरती, उर्वरित चार चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल, आकाशकडे देखील शेवटच्या मोमेंटला अपेक्षा असतील त्यांच्या खेळाडूंच्या मोठ्या फटक्यांच्या, आता त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील का, इथून विकेट प्राप्त केले जातील श्रीपादच्या माध्यमातून शेवटच्या मोमेंटला। ओव्हर द विकेटने तयार श्रीपाद, आकाश मात्रे ऑन स्ट्राईक, आकाश मात्रेच्या बॅटमधनं चांगला फटका, मात्र फटका फसतोय, खेळाडू तिथे उपस्थित होते, अजिबात चुकी नाहीये, इथून परतावा लागेल आकाश मात्रेला, विकेट नंबर थर्ड, तिसरा गडी बाद होतोय जय मसोबा वसा टीमचा। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय श्रीपादच्या माध्यमातून, मोठे फटके मारण्यापासून थोडस रोखलं जातंय, प्रयत्न सुरू आहेत, अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक असेल, नवीन बॅट्समॅन मैदानावरती जोगेंदर जातोय, जोगेंदर म्हात्रे, विकी ऑन साईक, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, विकी साठी या बॉल लाऊड अपील केली जाते, मात्र पंच या ठिकाणी दाखवत आहेत की लाईन बाहेर आपल्याला पाहायला मिळतीये, लेग बायचा इशारा, धाव मिळेल एक, धावसंख्या एकूण स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 45, 45 धावा धा फलकावरती, या षटकामध्ये आपण पाहतोय धावा नाहीयेत जय मसोबा वसा टीमसाठी। चांगली गोलंदाजी, प्रशंसा करेल मी शेवटच्या मुंबईला, शेवटचं षटक आता तो श्रीपादची प्रशंसा करेल, शांत ठेवतो खेळाडूंना। जोगिंदर साठी हा बॉल फटका चांगला आहे, ऑप्शनच्या बाहेर निघून खेळले, जागा बनवली होती स्ट्रोक साठी, जोपर्यंत खेळाडू पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रत्येकी नवीन खेळाडू आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार लागला गेलाय। नितीन मात्रे आले बॅटिंग साठी, त्यावेळेस नितीन मात्रेच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती चौकार, विकी मात्रे खेळले तेव्हा देखील पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर किशोर आले तेव्हा देखील पहिल्याच बॉलवरती चौकार, आणि आता मात्र आपण पाहतो इथे जोगेंदर येत आहेत, आणि जोगेंदरच्या बॅटमध्ये देखील पहिल्याच बॉलवरती हा चौकार पाहायला मिळतोय। पाच चेंडू फेकले गेले त्या ओव्हरमधील, टीमची टोटल आता पाहायला मिळतीये
एकूण धावसंख्या 49 49 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल। चेंडू जेव्हा जेव्हा हरवेल जेव्हा जेव्हा फुटेल तेव्हा नवीन चेंडू सुपूर्द केला जाईल। हे सूचना आहेत, हे नियम आहेत या स्पर्धेचे। चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करत आहेत। दुसरा दिवस आजचा स्पर्धेचा जांतराजा क्रीडा मंडळ बदलापूर आयोजित जांतराजा चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रातील। श्रीपाद पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्गवरती। साकिंगेला फलंदाज ज्याच्या बॅटमधला पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। जोगेंदर ऑन स्ट्राइक। अजून एक चांगला फटका स्वीप करतोय अलाउंड द कार्पेट। स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय। दोन धाबा कंप्लीट। तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल मध्ये इथे फलंदाज बाद। दोनच धाबा आहेत शेवटच्या बॉलवरती। एक गडी देखील शेवटच्या मोमेंटला बाद होईल धावचेच्या स्वरूपानं। आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय मसोबा क्रिकेट संघ वसा टीमनं बनवल्यात। टोटल धाब आपल्याला पाहायला मिळतील 51 51 धावा। तर जिंकण्यासाठी 52 धाबेचं लक्ष असेल भोज या टीम समोर। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को
52 धावेचं लक्ष असेल भोज या टीम समोर, तर 52 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती जातीय. शंकर आणि आपण पाहतोय विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीय. मागच्या मॅच मध्ये शंकरनं खूप चांगला खेळ केला होता आपल्या टीमसाठी. 13.00 ची सरासरी गाठायची या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी भोज या टीमला सुरुवात दमदार करावी लागेल, आगाज चांगला करावा लागेल. आपल्या टीमला गरज आहे एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण करण्याची. सलामी जोडीवरती ही पूर्णपणे जिम्मेदारी असेल. शंकर मात्र तयार होतोय शाकिंग एंडला. शंकर शंकर टू शंकर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर सामना सुरू होतोय दोन्ही टीमला. आमच्याकडनं शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, सो द गुड गेम, सो द क्वालिटी क्रिकेट. जाऊया मैदानावरती. शंकर मात्र तयार, राईट आर्म राऊंड द विकेट आणि स्ट्राइकिंग एंडला फलंदाज शंकर ऑन अ स्ट्राइक. शंकर टू शंकर पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल डिफेन्स करताय, समोर खेळताय, शॉर्ट मिड ऑफ मध्ये सुमित तिथे तैनात होते. सिंगल इक्विटली जाईल, खातं खुलं केलं जातंय शंकरच्या माध्यमातून. श्री गणेश केला जातो आपल्या टीमचा. स्ट्राइक रोटेट होते, स्ट्राइकवरती फलंदाज डावखुऱ्या जाता फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल ऑन अ स्ट्राइक. आणि आता वारंवार तुम्हाला क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतील. वायडी स्लॉंगॉनला एक खेळाडू, त्यानंतर मिडविकेटला एक खेळाडू आता पाहायला मिळेल. तर झाडाखालचे प्रेक्षकवर्ग बघा आपण, प्लीज मागे बसा. विनंती असेल आपल्याला, खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्रक्षणासाठी गेलाय, त्याला आपण तिथे बसू नका प्लीज. विनंती असेल, प्लीज विनंती करतो आपण तिथून थोडंसं हलायचं आहे. सर्व प्रेक्षक आपण मागे जा प्लीज, विनंती असते आपल्याला मागे जा. सामना सुरू करायचा आहे. शंकर तयार होतोय बॉलिंग मार्क वरती राऊंड द विकेट न स्ट्राइकिंग एंडला. पहिल्यांदा सामना करेल विशाल ऑन स्ट्राइक. विशाल साठी हा बॉल फटका चांगला, उंची गाठो, लांबी कमी पाहायला मिळतीय. विकी मात्र चेंडू खाली, अजिबात चुकी नाहीये. व्हेरी गुड जजमेंट, व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं पतन गोल्डन डकचे शिकारी बनतात विशाल. पहिला मोठा धक्का लागेल भोज या टीमला. शंकर मात्रेला मिळतीये पहिली सफलता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय विकी मात्रेच्या माध्यमातून. चांगला झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन, सुरुवात त्या ठिकाणी थोडीशी खराब होती आहे भोज या टीमची. विशाल परत माघारी, न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश जातोय इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. शंकर मात्रेला मिळते सफलता. पावरपेचे षटक आहे आणि पावरपेच्या षटकामध्ये मी म्हटलं चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल, फ्लाइंग स्टार्ट इथे निर्माण करावा लागेल. मात्र तसं घडत नाही आहे, विकेट ह्या ठिकाणी पडली गेली आहे भोजा टीमची. इथून शंकर टू शंकर पुन्हा एकदा समीकरण मैदानावरती राऊंड द विकेट. चांगला बॉल पडल्यानंतर त्वरित आतमध्ये होतोय. वेग देखील भरपूर पाहायला मिळतोय कुठल्या स्पॉटवर न पडल्यानंतर. सडन या ठिकाणी बॉडीवरती पॅडवरती ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम सुरुवात करतोय आपल्या स्पेलमध्ये गोलंदाज शंकर मात्रे. अजूनही आपण पाहतोय मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही, जखडून ठेवतोय आपल्या या षटकामध्ये शंकर मात्रे भोज टीमच्या फलंदाजांना. राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न केले होते मोठा फटका खेळण्याचा, स्ट्रॉंग अपील देखील केली होती. इथे सिंगल एकवटली जाईल. नवसंख्या एक ने पुढे सरकेल. दोन धावा दाफल करती षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. अप्रतिम षटकात आलतोय, इम्प्रेस करतोय. पावरपेच्या षटकामध्ये शंकर मात्रे प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती. एकूण बॉल त्याने इथे फेकलेत 4 आणि धावा खर्च करतोय फक्त 2. एक विकेट देखील कॅरी केली आहे. सुरेख सुरुवात आपल्या टीमसाठी. शंकर मात्रेकडनं ज्यावेळेस वसा टीम फलंदाजी करत होती त्यावेळेस मात्र स्थिती अशी होती की पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या गेल्या होत्या. प्रथमेश ऑन स्ट्राइक राऊंड द विकेट. प्रथमेश साठी हा बॉल लाईन पावी लागेल, लाईन चुकीची असेल. लेग स्टंप सरून बाहेर जाणारा चेंडू होता. व्हाईट चा इशारा होतोय पंच कुणाल पेनकर यांचा. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 3 धावा दाफलकावरती.
षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, मोठे फटके नाहीयेत या षटकामध्ये, उर्वरित दोन बॉल मध्ये तरी मोठे फटके मारावे लागतील प्रथमेशला, कारण की बनवायचे आहेत एकूण 52 धावा राऊंड द विकेट। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, सातत्यपूर्वक कामगिरी करतो शंकर मात्रे आपल्या टीमसाठी, गुडलँड स्पॉट वरती सातत्याने चेंडू ठेवले जातात, पडल्यानंतर वेगाने ते आतमध्ये येतात आणि पुन्हा एकदा मिळते सिंगल, धावसंख्या एक ने पुढे सरकेल, 3 धावा स्कोर कार्डवर, 4 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील, 5 चेंडू 4 धावा खर्च करतोय, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि एक विकेट प्राप्त केली शंकर मात्रेना। अंतिम चेंडू या ओवर मधील पावर प्लेच्या षटकामधील, राऊंड द विकेटने तयार, ऑन साइडला खेळतो शंकर, स्क्वेअर ऑफ द विकेट ना, स्क्वेअर लेगचा खेळाडू दूरवर आहे, पोहोचेल का पाहिजे नाहीये, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवटच्या बॉलवर येतोय शंकरच्या बॅटमधून चौकार, पावर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना भोज टीमने बनवत एकूण स्कोर आपण पाहतोय 8 डबा धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्या। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 डावा धाव फलकावरती, क्षेत्रक्षण लावूंगे आपण जयमसोबा वसा टीम, सुमित येतोय दुसऱ्या षटकामध्ये, पॉवर प्ले आता समाप्त झाला, आता पूर्णपणे या ठिकाणी क्षेत्रक्षण विखुरलं जाईल, ज्या धाबेची आवश्यकता होती 13.00 ची सरासरी गाठायची होती, आज सामना जिंकण्यासाठी मात्र 8 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार। इथून सुमित येतोय दुसऱ्या षटकामध्ये, 5 क्षेत्रक्षकाचा 30 गज घेराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळती, प्रथमेश ऑन स्ट्राइक, 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 44 धावांची अद्याप आवश्यकता असेल विजयासाठी। अठरा बॉल 44 ची आवश्यकता, सुमित तयार, पहिला बॉल ओव्हर द विकेट, गती थोडीशी कमी पाहायला मिळते बॉल मध्ये, एकशा कबरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडासा खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप साठी किशोर येत आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत 2 धावा 3 धावा एक पडल्या जातील, वन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, 2 धावा मिळतील या बॉलवरती, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 10 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अद्याप 17 चेंडू आणि तब्बल 42 धावेची आवश्यकता, इथून गेअर चेंज करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील शंकरला आणि प्रथमेशला, तरच मॅच मध्ये या ठिकाणी शिरकाव केला जाईल। या ओव्हर मध्ये जर धावा कमी आल्या तर मॅच मात्र थोडीशी कठीण होईल बोस टीम साठी, आणि मॅच मजबूत होईल ती म्हणजेच आपण पाहतोय जय मसोबा वसा टीमच्या बाजूला, ओव्हर द विकेट फटका चांगला आहे, खेळाडू या ठिकाणी दूरवर उपस्थित असतील, गॅप मध्ये चेंडू, विके मात्रेतील बॉलवरती उचलतील फेकतील, 2 धावा कंप्लीट, फेकी चांगली आणि फक्त 2 धावेवरती समाधान मानावं लागेल, धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकेल, 12 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक आहे 16 आणि 40 धावेची अद्याप आवश्यकता असेल, समीकरण थोडस कठीण आहे, मात्र इथून प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, ओव्हर द विकेट ऑन साइड ला फटका हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक येतात, नितीन मात्रे बॉल खाली, अजिबात चुकी नाही आहे, विकेट कॅरी केली जाईल या षटकामध्ये सुमितच्या माध्यमातून, आणि तोन सलामीवीर शंकरची केली संपुष्टात, भोज टीमला अजून एक धक्का।
तर 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 40 धावांची आवश्यकता असेल. शंकर देखील थोडासा निराश होतोय, फारशी मोठी कामगिरी करता आली नाही आपल्या टीमसाठी. प्रथमेश ऑन स्ट्राइक, सुमित तयार, समोर खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, नो बॉल, अंपायर डिसिजन नो बॉल, नो चा इशारा, तो ओव्हरशेप झाली आहे एस पंच दर्शवत असताना. योग्य तो निर्णय कळवा आम्हाला. तर निरंजन सावंत सर आपण जा मैदानाच्या आतमध्ये, आमचे मेन पंच निरंजन सावंत सर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तर मेन पंच त्या ठिकाणी जातील, पाहणी करतील. वसा टीम वेट अँड वॉच, विकी मात्रे वेट अँड वॉच. मेन पंच जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर रमेश उर्फ पापा या ठिकाणी उपस्थित झाले, स्वागत असेल पापा आपलं देखील स्पर्धेमध्ये. तर नो बॉल, यस अंपायर डिसिजन नो बॉल, पंचाचा निर्णय हा अंतिम राहील आणि या ठिकाणी फ्री टिकल असेल या बॉल वरती. तर फ्री ची संधी असेल फलंदाज प्रथमेश कडे, 13 धावा धावफलकावरती आहेत, 39 धावांची अद्याप आवश्यकता असेल येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. सुमित तयार, ओव्हर द विकेट नाम प्रथमेश ऑन स्ट्राइक, तसा बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळलेत खिलाडू उपस्थित, झेल टिपली मात्र बॉल फ्रीचा असेल, त्यामुळे फलंदाज बाद नसेल. संधी होती मात्र या ठिकाणी त्याचं सोनं करू शकलं नाही प्रथमेश, धाव मिळेल फक्त या बॉल वरती एक. आता मॅच थोडीशी कठीण झाली आहे, 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. योगेश पाटील ऑन स्ट्राइक, मोठी फटके मारावे लागतील मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. स्विच इट खेळताय, चांगला फटका, जवळपास कोणी उपस्थित नाही आहे, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, याच फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये शिरकाव करायचं असेल तर भोस टीमला. येतो योगेश पाटीलच्या बॅटमॅन हा चौकार, तर 13 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. इथून थोडीशी लाईन भरकटतोय गोलंदाज सुमित आणि त्याचा फायदा मिळतोय भोस टीमच्या खेळाडूंना, टीमला. ओव्हर द विकेट, शेवटचा अंतिम बॉल, ऑप्शन वरून बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्स स्क्वेअर लेगच्या दिशेला, तेच तरण हा बॉल होता. विकेट किपर ज्ञानेश्वरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती, षटक समाप्त होईल दुसरं. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय, 18 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण असेल मॅच मध्ये, 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता असेल. तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता येणाऱ्या क्षणामध्ये, थोडासा मॅच कठीण असेल भोस टीमसाठी, मग अशक्य काही नाही आहे क्रिकेटमध्ये आम्ही कित्येकदा पाहिलेलं आहे. 12 चेंडू त्यानंतर समीकरण आम्ही पाहिले, कठीण असताना देखील मॅचेस जिंकलेल्या टीमनं, आता इथून ते प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांती यश, आता इथून सागर येतो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती, अशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या टीमसाठी सागर. 12 बॉल 34 समीकरण, प्रथमेश ऑन स्ट्राइक,
ओवर द विकेट ने तैयार सागर, प्रथमेश ऑन अ स्ट्राइक, बॉल चांगला आहे, लाइन देखील चांगली आहे, इथून वेग वन बॉल पाहायला मिळतोय, खुलबट टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता, बॅटन पॅडच्या मधून निघून जातोय, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येकी डॉट बॉल हा मॅच वरती पकड निर्माण ठेवील. जय मोसोबा क्रिकेट संघ वसा टीमच्या बाजूना आणि मॅच या ठिकाणी दूर जाऊ शकते ती म्हणजेच बोच टीमच्या बाजूना. आता इथून 11 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 34 जाबेची आवश्यकता. क्लीन बॉल, यस, व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, विश्वास बसत नाहीये प्रतिमेचा देखील. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले, बॅटचा पेस देखील ओपन करून दिला नाहीये. एवढ्या वेगानं हा चेंडू जातोय, स्टंपवरती आदळतोय आणि अजून एक धक्का लागतोय भोजा टीमला. प्रथमेश बॅक टू द डगआउट, 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 34 जाबेची आवश्यकता. तर विकास जातो मैदानाच्या आतमध्ये, झकास कामगिरी करावी लागेल. येणारे आता बॉल शिल्लक आहेत, तर 10 चेंडू 34 जाबेची आवश्यकता. मॅच आता कठीण होत चालली आहे बोस टीम साठी. मॅच मध्ये शिरकाव केला जातोय जय मोसोबा क्रिकेट संघ वसाव टीमच्या माध्यमातून. सागर तयार, फटका ऑन साइडला खेळायचा होता, व्यवस्थित इथे अटेम्प्ट होत नाही. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, वेग भरपूर आहे सागरच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. आणि तो न पुन्हा एकदा आता मात्र मॅच कठीण झाली आहे. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 जाबेची आवश्यकता. सागर तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना, फटका यावेळेस माझा बॉटमॅटचा वापर करून खेळतायत. ऑन साइडला नितीन मात्रे बॉल वरती येतील, फेकी करतील, दोन धावा कंप्लीट, सिंगल डबल हा मॅच या ठिकाणी कठीण होत जाईल. आणि आता माझा वन शॉट दुष्काळ, आता 13 महिना आपल्याला पाहायला मिळतोय, अजूनही धावांची गरज आहे. मध्ये इथून एक रन्स शॉट पाहायला मिळतीये, त्यामुळे जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल 33 जाबेची आवश्यकता. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 8 बॉल आणि 33 जाबेची गरज. सागर तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना, फटका ऑन साइड ला खेळले, चांगला स्ट्रोक, खेळाडू उपस्थित मात्र पोहोचू शकत नाहीये, जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. जिंकण्यासाठी आता समीकरण उरले 7 बॉल आणि 29 जाबेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. अजूनही वेळ गेली नाहीये, जर येणाऱ्या बॉल वरती अजून एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये थोडासा कमबॅक करू शकेल भोज आज संघ. क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेने भरलेला, क्रिकेट आपण नेहमीच पाहिलेला आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आपण पाहत असतो नेहमीच. आणि इथून आता समीकरण पाहायला मिळतोय, 29 जाबेची आवश्यकता, 7 बॉल चा खेळ अद्याप बाकी असेल. ओव्हर द विकेट ने सागर तयार, फटका चांगला आहे आणि इथून पावन लागेल क्षेत्ररक्षक, माझा चेंडू खाली, अजून एक गडी बाद होतोय. इथून माझा मॅच फसली आहे. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 29 धाबेची आवश्यकता. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 जाबेची आवश्यकता. तर पालेगावडनं देखील आमचे भालचंद्र तुर्वे देखील मॅच एन्जॉय करतायत युट्यूबच्या माध्यमातून. ते देखील चिंटा मात्रे यांचे देखील जवळचे मित्र देखील आहेत आणि शुभेच्छा देतात
जय मसोबा क्रिकेट संघ वसा टीम ला थैंक यू सो मच भालचंद तोरवे। तर शेवटच्या दीड ओवर मध्ये येतोय गोलंदाज नितिन मात्रे उर्फ चिंट्या, सहा बॉल आणि 29 धावांची आवश्यकता। योगेश पाटील ऑन स्ट्राइक, समीकरण कठीण झालंय, मॅच वरती जास्त पकड निर्माण ठेवली आहे जय मसोबा वसा टीम ना। राउंड द विकेट, पहिला बॉल यावेळेस मात्र रिवर्स पवित्र घेतला होता, मात्र बॅकअप साठी खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धावेचा प्रयत्न करतायत, धावाची संधी आणि फलंदाज बाद, अजून एक धक्का लागतोय भोज या टीमला। समीकरण बदललं, येणारे पाच बॉल आणि 28 धावेची आवश्यकता। मोठे फटके मारावे लागतील सातत्याने आपण बाधो, तरच हा मॅच जिंकू शकेल भोज हा संघ। पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता। नितिन मात्रे खूप चांगली फलंदाजी केली आज, मात्र त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत। या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळालं नितिन मात्रेच्या माध्यमातून। पुढे येऊन खेळता डान्सिंग डाऊन द विकेट, फेकून दिला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा मोठा फटका योगेश पाटीलच्या बॅटमन, षटकार। चार चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल, चार बॉल 22 धावांची आवश्यकता भोज या टीमला। संघर्ष सुरू आहे, आता थोडासा वेळ झालाय कारण की हे फटके सुरुवातीला आले असते तर मॅचचं चित्र थोडस वेगळं पाहायला मिळालं असतं। अजून एक चांगला फटका यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे गॉन माइटेड, षटकार। अप्रतिम बॅटिंग करतो शेवटच्या मोमेंटला फलंदाज योगेश पाटील आणि आता मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता। कंपल्सरी या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील, इथून तुम्हाला षटकार देखील मारायचे आणि चौकार देखील मारायचे, दोन षटकार आणि एक चौकार टोका आणि मॅच जिंका। मॅचतून ते षटकार आणि तो चौकार येईल का योगेश पाटील ना आशा तर पल्लवित केल्या टीमच्या। आता थोडासा दबाव या ठिकाणी नितिन मात्रेवरती आपल्याला पाहायला मिळेल, तीन चेंडू 16 चा समीकरण। या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल। राउंड द विकेट समोर खेळता फटका चांगला, किशोर बॉल वरती येतील, गॅप मध्ये चेंडू अडवला जातोय, व्हेरी गुड अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि इथून तीन धावा कंप्लीट केल्यात, चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि चौथ्या धावेचा प्रयत्न करणारा फलंदाज बाद। तर चौकार आहे का कळवायचं आहे, चौकार असेल, चौकार सुद्धा आलेला आता। आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतीये, आता समीकरण येणारे दोन बॉल आणि 12 धावांची आवश्यकता। मी म्हटलं होतं सड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट मैदान, आणि कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल हा चित्र आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। रंग बदलला मॅच ने, आता दोन बॉल आणि दोन षटकारांची आवश्यकता। अशा पल्लवित केल्या ते योगेश पाटीलला प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कशा प्रकारे हा बॉल फेकायचा पुढचा, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचं आणि कशा प्रकारे या ठिकाणी विकेट्स योगेश पाटीलची प्राप्त करायची। अप्रतिम बॅटिंग करतो शेवटच्या मोमेंटला योगेश पाटीलला फलंदाज, जर सुरुवातीला हे फटके आले असते तर मॅच आता या ठिकाणी वेगळ्या परिस्थितीला पाहायला मिळाली असती। मध्ये इथून देखील अजूनही वेळ गेली नाही आहे, खरं असं म्हटलं जातं मंजिल ओनी का मिळती आहे, जिनके सपन में जान होती है, पंखो से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला कोणाचा बुलंद असेल, गोलंदाज नितिन मात्रेचा कि हौसला बुलंद असेल या मॅच मध्ये योगेश पाटील या फलंदाजा, दोन चेंडू आणि दोन षटकारांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी भोज या टीमला। अप्रतिम सामना रंगतो मैदानावरती, जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर आयोजित जाणता राजा चषक 2021 चा पर्व आपण एन्जॉय करतात। अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे, जय मसोबा वसार विपक्ष भोज या दोन ताकदवर टीम मध्ये संघर्ष अजूनही सुरू आहे। दोन्ही बाजून आपण पाहतोय नितिन मात्रे पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड द विकेट न साकिंग गेला फलंदाज योगेश पाटील ऑन अ स्ट्राइक। यावेळेस मात्र फटका व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये, धाव मिळेल एक,
दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल। एक चेंडू आणि आता 10 धावेची आवश्यकता। मॅच मात्र झुकली पूर्णपणे जय मसोबा वासा टीमच्या बाजूला। तरी देखील मी कौतुक करेल योगेश पाटीलचा, अभिनंदन करेल कारण की त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली या मॅच मध्ये। तर कालच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे एक मॅच जी राहिली गेली होती ती आम्ही उद्या खेळणार आहोत। ती मॅच असेल जांतराच्या दापिवली विपक्ष अंबिशिव असा हा तो ती मॅच असेल। तर ती आम्ही उद्या ठीक 9 वाजता या ठिकाणी खेळणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तर चला शेवटचा अंतिम बॉल आणि विजयाच्या उंबरट्यावरती येऊन टेपलाय तो म्हणजेच जय मसोबा क्रिकेट संघ वसा टीम। अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये संघाने केली आणि इथून शेवटचा बॉल व्हाइट बॉल, व्हाइटचा इशारा, एक चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता। मॅच मात्र जिंकू शकत नाहीये, मध्ये इथून विजयाच्या दिशेनं वाटचाल झालीय। मॅच फिनिश, मॅच जिंकले जय मसोबा वसा टीम ना अभिनंदन करेल टीमचं आणि हार्ड लग भोस टीम या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपलं देखील आभार व्यक्त करेल। लाईन अप करा, शेक हँड करा।